लॉकडाऊनच्या काळात घरात बसून असल्यानं मोठी आर्थिक अडचण निर्माण झालेली असताना महावितरणकडून मजुरांचं घरगुती वीज कनेक्शन वीज बिलाच्या थकबाकीपोटी कट करण्यात येत असल्यानं मोठी नाराजी व्यक्त होते. गेल्या 6 दिवसांपासून लॉकडाऊन असल्यानं मजुरांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तू देखील आर्थिक कुचंबणेमुळं मिळवणं शक्य होत नाहीये. अशा वैद्यकीय आणीबाणीच्या काळात मातंग वस्ती येथील वेठबिगारी मजूर आणि असंघटित कामगारांच्या घरातील वीज थकित बिलापोटी कट केले जात असल्याची माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील वीज ग्राहकांना 3 महिन्यांचं वीज बिल न भरण्याची सवलत जाहीर केलेली असताना सोलापुरात मात्र वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना नाहक त्रास दिला जात असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली. एसीबीचा गलतान कारभार अनेक वेळेला या सोलापूर शहरात चव्हाट्यावर आलेला आहे. हे जे मातंग वस्तीमध्ये राहणारे 5 ग्राहक आहेत एमएसीबीचे, शासनाचा आदेश असताना सुद्धा या ठिकाणी केराची टोपली दाखवून आज लॉकडाऊन आहे, संचारबंदी लागू आहे. लॉकडाऊन लोक कसं होणार, घरामध्ये लाईटच नसेल तर लॉकडाऊन कसं होणार? तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, सोलापूर शहरामधले जेवढे बी वीज कनेक्शन कट केलेले आहेत ते लवकरात लवकर जोडा. शासनाने तसे आदेश दिलेले आहेत. माननीय राज्याचे मंत्री या खात्याचे नितीनजी राऊत साहेब यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा. 3 महिने यांचं वीज बिल मागू नका त्यांना आणि लाईट कट करू नका. अशा पद्धतीचा आधार ढाळ बोरं विकणारे, वाळकं विकणारे, काकडे विकणारे हे जे आमच्या समाजाचे लोक आहेत, हे आज लोक लॉकडाऊन होऊ शकत नाहीत.